चांद्रयान मोहिमेच्या उत्तुंग यशानंतर आता भारत सूर्याला गवसणी घालण्यासाठी सज्ज झालाय. भारताची सौर मोहिमेची तारीख देखील ठरली आहे. कशी असणार आहे भारताची ही सौर मोहीम पाहूयात या रिपोर्टमधून. हा जोश हा उत्साह हा चंद्र विजयाचा हा जल्लोष चंद्रयान 3 यश सेलिब्रेट करतानाचा आहे. लँडर विक्रमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करताच देश आनंद उत्सवात बुडालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. चंद्रावर विजय मिळवल्यानंतर आता नंबर आहे सूर्याचा. सूर्याचे रहस्य जाणून घेण्याची ही वेळ जवळ आली आहे. चांद्रयान 3 यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांचं केवळ अभिनंदनच केलं नाही तर भारताच्या पुढील मोहिमेला म्हणजेच आदित्य L1 ला हिरवा झेंडा दाखवलाय. हमने भविष्य के लिए कई बड़े और महत्वाकांक्षी लक्ष्य तय किए हैं. जल्द ही सूर्य के विस्तृत अध्ययन के लिए इसरो आदित्य L1 मिशन लॉन्च करने जा रहा है. इसरोचे प्रमुख S. Somnath यांनीही स्पष्ट केलं की आदित्य L1 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. सबमिशन टू सन इट इज गेटिंग रेडी अँड इट इज जस्ट रेडी फॉर लॉन्च. फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर इट विल बी लॉन्च्ड अँड आफ्टर दॅट विल बी लॉन्च्ड इट विल ट्रॅव्हल फॉर मेनी डेज टू रीच द L1 पॉइंट. चांद्रयान 3 प्रक्षेपणानंतर यशस्वी लँडिंगसाठी सुमारे 40 लागले पण आदित्य L1 हे 2 सप्टेंबरला प्रक्षेपित होईल आणि इस्रोच्या म्हणण्यानुसार सूर्याच्या कक्षेत L1 पर्यंत पोहोचण्यासाठी 127 लागतील. L1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये पाठवलं जाईल. L1 पॉइंट सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर आहे. पृथ्वीपासून L1 अंतर सुमारे 15 लाख किलोमीटर आहे. सुमारे 200 वजनाचं आदित्य L1 PSLV रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं जाईल. इस्रोच्या म्हणण्यानुसार ही मोहीम सूर्यावर उतरणार नसून आदित्य L1 केवळ सूर्याच्या कक्षेत उपग्रह म्हणून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. लॅग्रेंज पॉइंट 1 हा उपग्रह जाणार आहे, त्यामुळेच त्याच्या नावात L1 जोडण्यात आलंय. लॅग्रेंज पॉइंट L1, L2, L3, L4 आणि L5 द्वारे परिभाषित केले जातात. इस्रोने आदित्य L1 L1 लॅग्रेंज पॉइंट जवळ ठेवण्याचा प्लॅन तयार केलाय. आदित्य L1 तिथं का ठेवलं जाईल हेही आपण समजून घेऊ. लँग्रेंज L1 मधून आदित्य L1 सूर्यावर सतत निरीक्षण करता येणार आहे. लँग्रेंज पॉइंट हा तो पॉइंट आहे जिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण समान असते. लँग्रेंज पॉइंटवर ना सूर्याला एखाद्या वस्तूला स्वतःकडे खेचता येईल ना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण पट्ट्यामध्ये ती वस्तू पृथ्वीला स्वतःमध्ये सामावता येणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 7 बसवण्यात आले आहेत. व्हिजिबल एमिशन लाईन क्रोनोग्राफ, आदित्य सोलर विंड एक्सपेरिमेंट, प्लाझ्मा एनालायझर पॅकेज, सोलर हाय एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, सोलर हाय एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर आणि डिजिटल मॅग्नेटोमीटर. सूर्य हा एक बिग स्टार म्हणजेच तारा आहे. सूर्य हा ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. सौरमंडळातील सर्व ग्रहांना सूर्याचे गुरुत्वाकर्षण धरून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आता आदित्य L1 काय करेल हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. सूर्याच्या किरणांचा अभ्यास करणार. किरणांचा अवकाशाच्या हालचालींवर कसा परिणाम होतो, सूर्याचे फोटोस्पियर, क्रोमोस्पियर आणि सूर्याच्या बाह्य पृष्ठभागाचं निरीक्षण करेल. आजूबाजूला असलेल्या कणांचाही अभ्यास करेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि चुंबकीय कणांचा अभ्यास करेल. हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणार. वास्तविक कोरोनल मास इंजेक्शन हे सूर्यावरील धोकादायक स्फोटक आहेत ज्याचा पृथ्वीवरही परिणाम होतो, कारण ते थेट पृथ्वीच्या दिशेने येतात. हा सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठा स्फोट मानला जातो. अनेक वेळा ते पृथ्वीच्या दिशेनेही येतात, परंतु पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. अनेक वेळा ते पृथ्वीच्या बाहेरील थरात घुसून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. म्हणूनच मिशन आदित्य L1 सूर्याजवळ पाठवलं जात आहे.
जेणेकरून सूर्याकडून येणारे कोरोनल मास इंजेक्शन आणि त्याची तीव्रता वेळेत काढता येईल. भारत पहिल्यांदाच सूर्यावर संशोधन करणार आहे, पण आतापर्यंत 22 मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीनं मोहिमा पाठवल्या आहेत. आतापर्यंत फक्त एकच मिशन अयशस्वी झालंय. नासाने सर्वाधिक 14 मोहिमा पाठवल्यात. यापैकी 12 मोहिमा या सूर्याची परिक्रमा करणाऱ्या आहेत, म्हणजेच ते सूर्याभोवती फिरत आहेत. नासाची पहिली सूर्य मोहीम पायोनियर 5 आहे. नासाने 1960 पायोनियर 5 पाठवलंय. सूर्य हा रहस्यांनी भरलेला आहे. सूर्य हा एक महाकाय तारा आहे. सर्व 8 ग्रह आणि त्यांच्या उल्का सूर्याभोवती फिरतायत. शास्त्रज्ञांच्या मते सूर्याचं तापमान बाह्य स्तरावर सुमारे 6000 सेंटीग्रेड ते 15 दशलक्ष अंशापर्यंत बदलतं. सूर्यावर हजारो ज्वालामुखींचा उद्रेक होत राहतो, त्यामुळे सौर वादळ निर्माण होत राहतात. सूर्य हा मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम सारख्या घटकांनी बनलेला आहे. त्यात 73% हायड्रोजन आणि 25% हेलियम आहे. ऑक्सिजन, कार्बन, नियॉन आणि लोह यासारखे जड घटक सूर्याच्या आत थोड्या प्रमाणात असतात. जर आपण सूर्याच्या व्यासाबद्दल बोललो तर तो इतका मोठा आहे की पृथ्वीसारखे सुमारे 13 लाख गोल त्यात ठेवता येईल. असा अंदाज आहे की सूर्यामध्ये 30 अब्ज वर्ष तेवत राहण्याची क्षमता आहे. सूर्यप्रकाशात हजारो काळे डाग लपलेले असतात. तेथील तापमान 1000 डिग्री फॅरनहाईट आहे. हा सूर्याचा सर्वात थंड भाग आहे. हे पृष्ठभागावर आहे जे सहजपणे पाहिले जाऊ शकतात. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 150 दशलक्ष किलोमीटर आहे आणि सूर्याचा प्रकाश 8:18 पृथ्वीवर पोहोचतो. म्हणजेच सूर्याच्या आत अनेक रहस्य आहेत. मिशन आदित्य L1 सूर्याची अनेक रहस्य उघड करू शकतं. आदित्य L1 ही संपूर्णपणे स्वदेशी मोहीम आहे. चांद्रयान 3 यशाने भारताचा झेंडा जगभर उंचवला आहे आणि आता वेळ आली आहे सूर्याला गवसणी घालण्याची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.